महाविकास आघाडीमध्ये सांगली मतदारसंघावरून तिढा निर्माण झालेला असताना शरद पवारांनी त्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. सांगलीतली उमेदवारी ठाकरेंना मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली असं पवार म्हणाले. पुण्यामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पवारांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे ठाकरे गटाची सांगलीच अडचण होणार हे नक्की आहे, कारण आतापर्यंत सांगलीवरती थेट वक्तव्य करणं पवारांनी टाळलेलं होतं. आता वक्तव्यामुळे काँग्रेसला मात्र बळ मिळणार आहे, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगलीची जागा सोडणार नाही असा पवित्रा सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.